नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड जी भरती आलेली आहे त्याची ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी 2 जुलै 2021 पासून। तर या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करावं ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। Thank you.
आयडी कार्ड मध्ये पण तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे त्याच्यासाठी फी व्यूअरचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आता एम्प्लॉय टाईप सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही एम्प्लॉईड आहेत का नाही, तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर आहे, अनएम्प्लॉईड आहे, प्रायव्हेट सेक्टर आहे की ICIC पर्सनल आहे, तर काय कोणताही तुम्ही जर गव्हर्नमेंट सेक्टर घेतलं तर तुम्हाला NOC मागतील, प्रायव्हेट सेक्टर म्हणलं ICIC पर्सनल म्हणलं तरी तुम्हाला हे मागतील. त्यापेक्षा मी अनएम्प्लॉयमेंट घेतो म्हणजे काय फॉर्म वगैरे हे द्यायची काय गरज पडणार नाही. आता इथे बघा तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे, आता जे आपण इथे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्याची साईज आहे ती 10 KB पासून ते 100 KB पर्यंत अलाउड आहे. डेट ऑफ बर्थसाठी त्या जे तुम्ही जर 10-12 बोर्ड सर्टिफिकेटचं ऑप्शन सिलेक्ट केला तर त्याच्यावरती आपली जन्मतारीख दिसली पाहिजे. आता इथे आपल्याला ID प्रूफसाठी आधार आपलं ID प्रूफसाठी आपल्याला इथे आधार कार्डचं आपण ऑप्शन दिलेलं आहे, ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे, तर आता इथे आपल्याला आधार कार्डचं नंबर आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्डचं तर आता मी इथे आधार कार्डचं अपलोड करतो. इथे फाईल सिलेक्ट सक्सेसफुली झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थचा प्रूफ सिलेक्ट करायचा आहे. डेट ऑफ बर्थचा प्रूफ म्हणजे 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट. तर आता इथे मी बोर्ड सर्टिफिकेट माझं अपलोड करतो. आता ही फाईल सक्सेसफुल अपलोड झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता आपली पर्सनल डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेली आहेत असं मेसेज आला आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण बघायचं दोन स्टेप आपल्या कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतरची आता ही आहे ती पुढची स्टेप आहे ती आपल्याला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते. आता इथे नाव एक डोमेस्टिक ब्रँच केलं की त्याच्यासाठी कोणते एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, नाविक DD केलं तर कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे, त्याच्यानंतर यांत्रिक केलं तर कोणतं पाहिजे, तर आपण नाविक BD डोमेस्टिक ब्रँच घेऊया DB आणि त्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपली पोस्ट अप्लाईड सक्सेसफुली झालेली आहे. जर तुम्हाला काय वाटलं की आपल्याला पोस्ट चेंज करायचे आहे तरी ते आपल्याला पोस्ट सिलेक्शनमध्ये क्लिक करायचं आणि डबल ती पोस्ट सिलेक्ट करायची, काय प्रॉब्लेम नाही. पण फायनल सिलेक्ट फायनल करण्याच्या अगोदर तुम्हाला हे सर्व करावं लागेल, फायनल सबमिट करायच्या अगोदर. आता ही आपल्याला क्वालिफिकेशनची डिटेल टाकायचे आहेत.
तर आता मी क्वालिफिकेशनची डिटेल टाकतो। तर तुम्ही 10वी पास आहे का तर यस करायचं आहे। आता एज्युकेशनल बोर्ड कोणतं आहे तर आता माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे, सॉरी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे आपलं। डिप्लोमावाल्यांसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन असेल MSBTE। यांत्रिकी ब्रँचसाठी अप्लाय करण्यासाठी आता इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी हे आपल्याला अप्लाय करायचं। आता इथे सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आपल्याला। सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे आता पर्सेंटेज कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत, पर्सेंटेज आहेत की CGPA आहे की ग्रेड पे आहे। आता माझ्याकडे पर्सेंटेज आहेत। आता इथे डेट ऑफ इश्यू मार्कशीट तुम्हाला कधी भेटलेलं आहे तेव्हा डेटची डेट टाकायची आहे आपल्याला, मार्कशीट कधी भेटले ते। आता इथे 2000 घ्यायला लागेल, आता हे 2020 मे महिना घेतोय। त्याच्यानंतर आता डू यू हॅव ॲडिशनल मार्कशीट तर आपल्याला नो करायचं आहे इथे, तुमच्याकडे एखादी एक्स्ट्रा मार्कशीट आहे का नाही ते। आता इथे ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑप्शन नाही आलेला। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला सब्जेक्ट वाईज मार्क टाकायचे आहेत, प्रत्येक आता प्रत्येक सब्जेक्टची मार्क टाकावे लागतील आपल्याला। तर आता इथे मी मराठी ऑप्शन घेतो। आता मी सगळं मार्कशीट मार्क ॲड करून हे करतो। आता मी इथे माझे सगळे मार्क ॲड केलेले आहेत। इथे मी मराठी विषय घेतलेला आहे, त्याच्यानंतर हिंदी घेतलेला आहे, त्याच्यानंतर इंग्लिश घेतला आहे, त्याच्यानंतर सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्र घेतलं आहे, सायन्स म्हणजे विज्ञान घेतलं आहे, आणि मॅथमॅटिक्स म्हणजे बीजगणित भूमिती। ह्या सर्वांची मार्क टाकली की तुमची मार्क इथे दिसणार आहेत। तुम्ही ज्यावेळी ॲड करता इथे प्रत्येक विषयाची मार्क, त्यावेळी तुमचं इथे ॲग्रिगेट दिसणार आहे तुमचं किती आहे। इथून मार्क टाकली की तुम्ही इथे बघा ॲटोमॅटिक ते चेंज होणार आहे। तर हे आता इथे मार्क आपण ॲड केलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे। आता मी 10वीचं मार्कशीट अपलोड करतो माझं। आता इथे मी 10वीचं मार्कशीट माझं अपलोड करतो आहे। अरे सॅटचा प्रॉब्लेम आहे। आता हे 10वीचं मार्कशीट अपलोड केलेलं आहे। त्याच्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट पण 10वीचं आपल्याला इथे ॲड करायचं आहे। आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर एक आता ही 10वीची मार्कशीट आपली 10वीची क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे सक्सेसफुल झालेले आहेत सेव्ह असं त्याच्यामध्ये मेसेज आला आहे। ओके केलं की दुसरी स्टेप येईल आपल्याला। आता इथे आपल्याला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे आपला। आता इथे लँडमार्क त्याच्यानंतर आपल्याला इथे फोन नंबर विथ पिन कोड टाकायचा आहे, तुमचा एरिया कोड पण टाकायचा आणि तुमचा फोन नंबर पण टाकायचा आहे। किंवा नाही टाकलं तरी चालेल आपल्याला, एरिया कोड फक्त टाका म्हणजे पिन कोड। नाही पिन कोड आपल्याला इथे सोडून द्या, ब्लँक काही कंपल्सरी नाही, तिथे 4 अच्छे कंपल्सरी आहेत, तिथं काय टाकायची गरज नाही। ते आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र आहे। त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला,
जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे तालुका पण सिलेक्ट करायचा आहे आणि इथे पिनकोड टाकायचा आहे आपला। पिनकोड टाकल्यानंतर पोस्ट ऑफिस पण टाकायचं आहे आपलं कोणतं आहे ते। आता इथे तुमचा जर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्सचा ॲड्रेस म्हणजे आता सध्याचा पत्ता पण सेम असेल तर ह्या टिक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, नाही तर तुम्ही खाली तुमचा पत्ता आता राहत असलेला टाकू शकता। तर मी आता हेच टाकले, आता डोमासल स्टेट म्हणजे तुमचं रहिवासीचं राज्य कोणतं आहे ते टाकले, महाराष्ट्रच करतो। त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायचं आहे, आता कम्युनिकेशन ॲड्रेसचे आपले डिटेल्स सेव्ह झालेले सक्सेसफुल ओके करायचं आहे। आता पुढची स्टेपवरती आपलं पुढची स्टेप आता आलेली आहे। आता आपण बघा एवढ्या स्टेप केलेल्या आहेत, जेवढ्या जेवढ्या टिक झालेल्या आहेत त्या स्टेप आपल्या पूर्ण झालेल्या आहेत। आता पुढची स्टेप बघूया आपण। आता इथे पर्सनल डिटेल्स आहेत, तुमच्याकडे ENCCचं सर्टिफिकेट आहे की नाही ते विचारत आहे, तर आता माझ्याकडे नाही तर मी नो करतो। तुम्ही सैनिक स्कूलचे स्टुडंट आहात का, दोन नंबरचा ऑप्शन आहे नाही। तुम्ही सर्विंग म्हणजे आता सध्याला आर्मीमध्ये वगैरे आहात का, तर नाही। त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्टमध्ये कधी प्रेझेंट केलं आहे की नाही तुम्हाला, तर नाही। त्याच्यानंतर तुम्हाला स्विमिंग येतं का पोहायला, तर येस करायचं। तुम्ही आला येत असेल तर येस करा, नसेल तर राहू द्या। त्याच्यानंतर तुम्ही इंडियन कोस्ट गार्डमध्ये अगोदर सर्व्हिसला होता का, तर नाही हे। त्याच्यानंतर तुम्ही एखादा तुमच्या वडील वगैरे कोस्ट गार्डमध्ये मयत झाले असतील तर इथे येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। त्याच्यानंतर इथे पण तेच ऑप्शन आहे, तुमचे फादर वगैरे सर्विंग डेट झालेत की त्याच्यामध्ये। तुम्ही वॉर म्हणजे विधवांचे मुलं आहात का, म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समधल्या विधवांची मुलं आहात का, तर तिथे नोच आहे। त्याच्यानंतर तुमचे फादर मदर सर्विंग आहेत का डिफेन्स फोर्सेसमध्ये, आर्मी नेव्ही एअरफोर्स। त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहात का, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टरमध्ये, ते पण विचारत आहे। तर तुम्ही आर्मीच्या ह्याच्यातून डिस्चार्ज झालात का विचारले, तर नो आहे। आता इथे तुमचं चौथी क्रिमिनलर काय केसेस आहेत का ते विचारते, तर इथे नोच आहे, सगळीकडे नोच करा, येस करू नका कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो। इथे पण नोच करावं लागेल ह्या ऑप्शनला पण, कारण आपल्याला कुठे केस वगैरे तुम्हाला डिबार्ड केलं आहे की रिक्रुटमेंट एजन्सीने एखाद्या डिबार्ड केलं आहे का नाही ते विचारते, तर नो करा। आणि एवढी सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे, तर तुमची ॲडिशनल डिटेल्स पण इथे सक्सेसफुली सेव्ह झालेले आहेत। सक्सेसफुली सेव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। आता फोटो बघा कसा अपलोड करायचा आहे। आता इथे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की असा छातीपुढे आपल्याला हा स्लेट ठेवायचे पाटी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुमचं नाव टाकायचं आहे आणि फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्याखाली तुम्ही तो फोटो कधी घेतला त्याची डेट काढायचं आहे, डेट ऑफ फोटो ते टाकायचे आहे। आता इथे आपल्याला लला 2/7/2021 ही डेट टाकावी लागणार आहे। तर आता मी हा फोटो याच्यामध्ये अपलोड करतो। आता याच्यामध्ये दिले की तुमचं जर एज 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची म्हणजे पालकांची सही अपलोड करायची आहे इथे। तर आता इथे मी माझा फोटो आणि सही वगैरे अपलोड करतो। तर मी आता इथे पासपोर्ट साईजचा एक फोटो अपलोड केलेला आहे, त्याच्यानंतर मी साईन अपलोड केलेली आहे आणि त्याच्यानंतर थंब इम्प्रेशन एक अपलोड करायचं आहे आपल्याला। तर हे सगळं अपलोड केल्यानंतर मी आता इथे सेव्हवरती क्लिक करतो। सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमचं फोटो आणि सिग्नेचर डिटेल सक्सेसफुल सेव्ह झालेले आहेत असा मेसेज आलेला आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आपल्याला। आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता इथे बघा आपल्याला तुम्हाला सिटी सिलेक्ट करायची आहे सेंटरसाठी, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये पाहिजे असेल तर येस करायचं आहे, नसतील तर तुम्हाला नो करून खाली सिलेक्ट सिटी करायची आहे। आता इथे राज्य सिलेक्ट करतो आहे आपण, आपल्याला चॉईसने घेऊया सिटी। राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन सिलेक्ट राज्य केलं की इथे राज्यामधला सिटी सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर सिटीचा प्रेफरन्स दुसरा आहे तो सेम राज्य सिलेक्ट करायचा आहे आणि दुसरी सिटी सिलेक्ट करायची आहे आपल्याला।
त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला कोणती सिटी पाहिजे ते सिलेक्ट करायचे आहे। असे पाच प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत फॉर्म भरल्यानंतर। आता हे पाच प्रेफरन्स दिल्यानंतर आपल्याला सेववरती क्लिक करायचं आहे। आता इथं फर्स्ट स्टेजच्या परीक्षेसाठी प्रेफरन्स पण सक्सेसफुली सेव झालेले आहेत, त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता दुसरी जी स्टेज आहे आपली परीक्षेची, तर ती दुसरे स्टेज पण आपल्याला सिलेक्ट करायची आहे। वेस्ट झोनमध्ये कोणकोणते आहेत, आता इथे झोन आलेत, पहिल्यांदा राज्य येत होते, आता झोन आलेत। झोन कोणकोणते आहेत, वेस्ट झोन आपला आलेला आहे। वेस्ट झोनमध्ये कोची, मेंगलोर आणि मुंबई ऑप्शन आहेत। त्याच्यानंतर दुसरा वेस्ट झोनच आहे, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी सिटी घ्यायची आहे मेंगलोरू असेल तर, त्याच्यानंतर वेस्ट झोनच आहे, त्याच्यानंतर कोची। आता हे तीन दुसऱ्या स्टेजसाठी ऑप्शन सिलेक्ट झालेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला सेववरती क्लिक करायचं आहे। आता इथे ऑल घ्यायचे आहेत, त्यामुळं इथे तुम्हाला दुसरा पण घ्यावा लागेल। आता ईस्ट झोन घेऊ आपण, ईस्टमध्ये चेन्नई घेऊ, त्याच्यानंतर वेस्ट घेऊ। आता वेस्ट हे डबल होईल, वेस्ट नको घ्यायला, नॉर्थ ईस्ट घेऊ आपण। आता इथे भुवनेश्वर आणि कोलकाता आहे, तर मी कोलकाता घेतो। हे सगळं भरल्यानंतर आपल्याला सेववरती क्लिक करायचं आहे। आता दुसऱ्या स्टेजच्यासाठी पण सक्सेसफुल झालेलं आहे आपले आपली ॲप्लिकेशन। आता ओकेवरती क्लिक करतो। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता इथे बघा तुमची पर्सनल डिटेल्स इथे आलेले आहेत सगळी। आता इथे हाईड करतो मी सगळी पर्सनल डिटेल्स। आता तुम्ही इथे बघा पर्सनल डिटेल्स, पर्सनल इन्फॉर्मेशन भरलेले आहे, तुम्ही एडिट करू शकता। पोस्ट सिलेक्शन केलेलं आहे, तुमच्या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे, त्याच्यानंतर दहावीच्या डिटेल्स टाकलेले आहेत, त्याच्यानंतर ॲडिशनल डिटेल्स टाकलेले आहेत, कम्युनिकेशन डिटेल्स टाकलेले आहेत, त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर पण तुम्ही टाकलेले आहे। तुमच्या स्टेजच्या वनच्या एक्झामसाठी प्रेफरन्स सिलेक्ट केलेले आहेत, स्टेज टूसाठी केलेले आहेत, एडिट करू शकता तुम्ही तुम्हाला हवे असेल तर। त्याच्यानंतर इथे इन्फॉर्मेशन पण आहे। आता तुम्हाला इथे लास्ट स्टेज असेल मला वाटते, तिथे आपल्याला सिटी सिलेक्ट करायची आहे, तुम्ही कोणत्या सिटीमधून अप्लाय करता ती। त्याच्यानंतर डेट आजचीच येणार आहे ह्याच्यामध्ये। आता इथे सेल्फ अंडरटेकिंग हँड रायटिंग ते अपलोड करायचं आहे आपल्याला, तर आता इथे अंडरटेकिंग अपलोड करायचं आहे आपल्याला। आता हे हँड रायटिंग अपलोड केलेलं आहे, त्याच्यानंतर इथे डिक्लेअर करायचं आहे, सगळ्या टिक बॉक्स आहेत ते क्लिक करायचे आहेत आपल्याला। आता हे सगळे टिक बॉक्स आहेत तेवढे क्लिक करावे लागतील तुम्हाला। हे सगळे टिक बॉक्स टिक केल्यानंतर आपल्याला सेववरती क्लिक करायचं आहे। आता इथे ज्यावेळी तुम्ही हे सबमिटवरती ज्यावेळी ते ओके करता तो त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये चेंज करता येणार नाही, त्याच्यानंतर आपल्याला इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा डेटा हा सेव झालेला आहे सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे, त्याच्यानंतर ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता इथे पेमेंटवरती आता किती स्टेप झालेले आहेत तुमच्या दाखवतो मी तुम्हाला। आता इथे प्रिव्ह्यू झाला, आता मेक पेमेंट करायचं तुमचं 250 रुपयेचं, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस आणि तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन करू शकता। आता मी इथे इथंपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे। आता इथे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, आता इथे मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। आता इथे पेमेंटचे गेटवे आहेत 2-3। आता इथे सक्सेस रेट पण दिलेला आहे तुम्ही की तुम्ही नेट बँकिंगने केलं तर तुमचा सक्सेस रेट हाय असेल, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने केलं तर मीडियम असेल आणि UPI ने केलं तर लो असेल। तर आता इथे दोन पेमेंट गेटवे आहेत, तुम्ही कोणताही वापरू शकता। तर आता मी पेमेंट गेटवे 1 वापरतो। आता इथे बघा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे ऑप्शन आलेले आहेत, तर तुम्ही अशा प्रकारे इथे पेमेंट करू शकता ऑनलाईन आणि याच्यासाठी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेटस चेक करायचा आहे पेमेंटचा की सक्सेसफुल झालं की नाही, आणि सक्सेसफुल झालं असेल
तर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंटआउट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि फ्युचर रेफरन्ससाठी सेव्ह करून ठेवायचे किंवा प्रिंट मारून ठेवायचे. तर ही होती तुम्हाला कोस्ट गार्डमध्ये ॲप्लाय करण्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची पद्धत. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद. वंदे मातरम.